ड्रग्ज तसंच अंमली पदार्थांच्या विक्रीवर तसंच नशा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी जय हिंद लोक चळवळीच्या वतीनं करण्यात आली आहे. सोलापूर, नाशिक, पुणे, मुंबई, संभाजीनगर सारख्या जिल्ह्यांमध्ये ड्रग्ज आणि गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली. मागील काही महिन्यांमध्ये पुणे, नाशिक, मुंबई, संभाजीनगर, सोलापूर आदी प्रमुख शहरांमध्ये ड्रग्जचे साठे मोठ्या प्रमाणात सापडलेत. या शहरांमध्ये ड्रग्जचे साठे मोठ्या प्रमाणावर सापडल्यानं अनेक अनुचित प्रकार घडत आहेत. महाविद्यालयीन तसंच अल्पवयीन मुलं देखील ड्रग्जच्या विळख्यात सापडल्यामुळं आत्महत्यांच्या घटना घडत आहेत. अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. असे प्रकार सोलापुरात घडू नये यासाठी पोलिसांनी वेळेतच ड्रग्ज सप्लायर यांचा तातडीनं बंदोबस्त करावा अशा मागणीचं निवेदन जिल्हा समन्वयक सुमित भोसले यांच्या नेतृत्वाखाली जयहिंद लोकचळवळ सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीनं पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना देण्यात आलं. आमचे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे दमदार आमदार सत्यजित दादा तांबे पाटील यांनी आम्हाला नुकतंच निर्देश दिला होता की महाराष्ट्रामध्ये अंमली पदार्थ व ड्रग्जचा विळखा वाढत आहे, तर आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये ते कसं काय करता येईल, जसं काय कमी करता येईल. जर जसं भारत देश आपला हा युवकांचा सगळ्यात जास्त युवक असलेला देश आहे, तरुण देश म्हणलं तरी चालेल, तर या तरुण देशाला तरुण पिढीला अंमली पदार्थाचं व्यसन लागण्याचं काम ड्रग्ज ॲडिक्शनचं काम हे काही घटक करत आहेत. तर ह्याला आळा घालण्यासाठी आपापल्या कमिशनर्सला आपापल्या अधीक्षकांना निवेदन देण्या आम्ही द्यायला आलेलो आहे. जयंत चळवळच्या माध्यमातून आमदार सत्यजित तांबेंनी सांगितलं आहे की जिथं शक्य आहे तिथं कमी पोलिसांनाही मदत करा, तुम्हाला जसं माहिती देता येईल तर माहिती द्या. आज एम राजकुमार आपले सोलापूरचे आयुक्त आहेत, सोलापूर पोलीस आयुक्त आहेत. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आम्हाला मदत करा, जर कुठं तुम्हाला असं काय दिसत असेल तर आम्हाला कळवा, तर आम्ही निश्चित तुमच्यासोबत तुमच्यासमोर कारवाई करू. तर आज राजकुमार साहेबांना भेटल्यानंतर एक आम्हाला आनंद झाला आणि एक आम्हाला कॉन्फिडन्स आला आहे की सोलापूरमध्ये तर ड्रग्ज आणि अंमली पदार्थ म्हणजे काय होणार नाही असं मला वाटतं.